रिफायनरी विरोधी संघटनेच्या आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे. रत्नागिरीच्या बारसू गावात रिफायनरीचं सर्वेक्षण सुरू आहे. याला स्थानिकांचा विरोध आहे, आंदोलन सुरू आहे. यावेळी विरोध संघटनेचे मुंबई अध्यक्ष वैभव कोळवणकर सह तिघांना अटक केली आहे. रिफायनरी सर्वेक्षणाला विरोध केल्यानं राजापूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. महाविकास आघाडीच्या राज्यातल्या कुठल्याही वज्रमूठ सभेला शरद पवार जाणार नाहीत. उद्धव ठाकरेंबरोबर तिन्ही पक्षाचे दोन दोन नेते प्रत्येक ठिकाणी संबोधित करतील. 1 मे रोजी मुंबईत वज्रमूठ सभा होते, त्यासाठी जोरात तयारी सुरू. विरोधी पक्षनेते अजित पवारांनी बारामती तालुक्यातल्या विविध विकास कामांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी ढागाई मंदिरात आरती केली आणि नीरा नदीच्या प्रदूषणाबाबत अनेकांच्या तक्रारी होत्या, तेव्हा अजित पवारांनी नीरा नदीचीही पाहणी केली. साताऱ्यातील आमदार शिवेंद्रराजे भोसलेंनी दरे गावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये अर्धा तास चर्चा सुरू होती. यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असं आमदार शिवेंद्रराजेंनी सांगितले. पुणे शहराचा पाणी पुरवठा येत्या गुरुवारी बंद राहणार आहे. विविध जलशुद्धीकरण केंद्र आणि टाक्यांच्या अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद ठेवला जाईल. शुक्रवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरा आणि कमी दाबानं पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं ही माहिती दिली आहे. पुण्यात आठवड्यातून 1 दिवस पाणी कपात लागू होण्याची शक्यता आहे. पुणे महापालिकेकडून पाणीसाठ्याचं नियोजन करण्याची तयारी सुरू आहे. यंदाच्या पावसाळ्याचा अंदाज तसं सध्याचा धरणांमधला पाणीसाठा याचा अंदाज घेत पाणी नियोजन केलं जाईल. बुधवारी होणाऱ्या कालवा समितीच्या बैठकीत कपातीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होऊ शकतं. जुन्नर तालुक्यातील वडस धरणातून मीना नदीच्या उजव्या कालव्यात उन्हाळी आवर्तन सुरू केले. या आवर्तनाचा जुन्नर आंबेगाव तसंच शिरूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. पुढील आठवडाभर आवर्तन सुरू राहणार आहे. विदर्भात पुन्हा ऑरेंज अलर्टचा 2 दिवस गारपिटीचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. आज आणि उद्या दुपारनंतर भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा अंदाज वर्तवलाय. तसंच या संपूर्ण आठवड्यात येलो अलर्ट जारी केलाय. चंद्रपूर जिल्ह्याला गेल्या 4 दिवसांपासून सतत अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा तडाखा बसतोय. या वादळी वाऱ्याचा चेकदरूर गावातल्या शाळेलाही फटका बसलाय. शाळेचं छत उडून गेले, शेतीचंही मोठं नुकसान झालंय. बाजरी, मका आणि भाजीपाला भुईसपाट झालाय. परभणी जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा कहर पाहायला मिळाला. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणची झाडं उन्मळून पडली तर अनेक दुचाकी सुद्धा दूर जाऊन पडल्या. तुफान वाऱ्याचं सीसीटीव्ही व्हायरल होतोय. झाडांच्या फांद्याही खाली तुटून पडलेल्या सीसीटीव्हीत दिसतात. शिवाजीनगर तांड्यामध्ये 35 घरांवरचे पत्रेही उडून गेलेत. गेल्या महिनाभरात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका भंडारा जिल्ह्याला बसलाय. जिल्हाभरात 247 हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान झालंय. गहू, धान आणि भाजीपाला पिकांची नासाडी झाली. गव्हाच्या उंब्यांमध्ये पाणी थांबल्यामुळे संपूर्ण गहू काळा पडलाय. त्यामुळे वर्षभर खायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. सिन्नरच्या कांदा व्यापाऱ्यांची 5,21,000 फसवणूक झाली. या शेतकऱ्यांनी 3 वर्षापूर्वी हरियाणातल्या व्यापाऱ्याला 25 टन कांदा विकला होता, मात्र अद्यापही मोबदला मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पोलिसात तक्रार दाखल केली. कोकणातल्या आंबा नुकसानीबाबत संशोधनाच्या सूचना कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्यात. कृषी विद्यापीठांना त्यांनी या सूचना दिल्यात. रायगडच्या रोहा कृषी विज्ञान केंद्रातल्या एका इमारतीचं उद्घाटन झालं. यावेळी त्यांनी या सूचना केल्या. उष्णतेच्या लाटेसंबंधी पूर्वसूचना देण्यात आलेली असेल तर विद्युत वितरण कंपनीकडून दुपारच्या वेळेत वीजपुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी, तसंच भारनियमन करू नये अशा सूचना राज्याच्या उष्मालाट कृती आराखड्यात देण्यात आल्या. वर्ध्यात वाढत असणाऱ्या तापमानाचा फटका पर्यटनाला बसलाय. सेवाग्राममधील बापूकुटी आश्रमात दररोज 1,000 पर्यटक भेट देत असतात, मात्र तापमान वाढल्यानं ही संख्या घटली आहे. मावळमध्ये उन्हाचा तडाखा वाढलाय, त्यामुळे एरवी वर्दळ असणाऱ्या बाजारपेठेतही शुकशुकाट दिसतोय. ग्राहक दुपारी 12 ते 5 मार्केटमध्ये फिरकतही नाहीयेत, त्यामुळे उन्हाच्या झळांसह दुकानदारांना आर्थिक फटकाही बसतोय. यावर उपाय म्हणून सकाळी लवकर बाजारपेठ सुरू करावी लागते. राज्यभरात अनधिकृतपणे सुरू असलेल्या शाळांवर शिक्षण विभागानं कारवाईचा बडगा उगारलाय. आतापर्यंत 77 शाळा बंद केल्यात. यातल्या सर्वाधिक 20 शाळा पालघरमधल्या आहेत. ठाण्यात 15 तर मुंबई महापालिका क्षेत्रात 13 तर पुणे जिल्ह्यातल्या 5 शाळांचा समावेश आहे. पुण्यात आरटीई प्रवेशासाठी 8 मे पर्यंत मुदतवाढ दिली. आतापर्यंत 13,000 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाल्याचं आरटीई संकेतस्थळावरच्या आकडेवारीवरून दिसतंय. प्रवेशासाठी सुमारे 3 लाख विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झालेत.
मावळमधल्या अतिदुर्गम भागातल्या शाळांमध्ये पहिले पाऊल हा उपक्रम राबवला जातोय. गावागावात 100% पटसंख्या व्हावी आणि विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी हा उपक्रम घेतला जातोय. यावेळी पहिली दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले. मुंबईत बीकेसीमध्ये लवकरच 2 हेलीपॅड उभारले जात आहेत. एमएमआरडीए त्यासाठी पुढच्या 10 दिवसांमध्ये निविदा प्रक्रिया राबवणार आहे. सर्व परवानग्या मिळाल्या तर लवकरच हेलीपॅड कार्यान्वित होईल. बीकेसीमध्ये अनेक कॉर्पोरेट कंपन्या असल्यामुळे हेलीपॅडचा योग्य वापर केल्यास एमएमआरडीएला चांगला महसूल मिळण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेनं पावसाळ्याआधी डासांविरुद्ध मोहीम हाती घेतली. यंदा इको बायोट्रॅप ही नवी पद्धत वापरली जाते. त्याद्वारे मुंबई महापालिकेनं डासांचे 10,000 उत्पत्ती स्थानं नष्ट केली आहेत. नागपूरमध्ये समृद्धी महामार्ग अपघात रोखण्यासाठी परिवहन विभागानं मोहीम हाती घेतली. महामार्गावर येणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाते. आजवर ओव्हरस्पीडिंग, लेन कटिंग, रिफ्लेक्टर अशा वेगवेगळ्या कारणांमुळे 550 वाहनांवर कारवाई केली. कोकणातील मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटातली वाहतूक आजपासून 10 मेपर्यंत बंद असेल. दुपारी 12 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत रत्नागिरीच्या घाटातली वाहतूक बंद ठेवली. त्यामुळे एसटीच्या 100+ फेऱ्या रद्द केल्या. पुण्यातल्या हिंजवडीच्या आयटी हबला शिवाजीनगरच्या मध्यवर्ती केंद्राशी जोडणाऱ्या पुणे मेट्रो लाईन 3 प्रकल्पाच्या कामानं चांगलाच वेग घेतलाय. हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेसाठीच्या 2,000 सेगमेंटची उभारणी पूर्ण केली आहे. मुंबई सोलापूर मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनवर दगडफेक केली. पुणे रेल्वे स्थानक सोडल्यानंतर दगडफेक करण्यात आली. यात गाडीची काच फुटली असली तरी सुदैवानं प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही. दरम्यान पुणे रेल्वे सुरक्षा दलानं रेल्वे रुळालगत गस्त वाढवण्याचा निर्णय घेतलाय. उत्तराखंडमधल्या केदारनाथ मंदिराचे दरवाजे आज सकाळी उघडलेत. परंपरागत पूजा केल्यानंतर भाविकांसाठी दरवाजे खुले करण्यात आले. तब्बल 20 क्विंटल फुलांनी मंदिर सजवले. केदारनाथाचे दरवाजे 6 महिन्यांनी आज उघडलेत. बर्फवृष्टी होत असतानाही दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. केदारनाथ मंदिर परिसरात महाराष्ट्रीय ढोलचा आवाज घुमला. हर हर महादेवच्या जयघोषात आज मंदिराचे दरवाजे खुले करण्यात आले. दरवाजा खुला केल्यानंतर मराठमोळ्या ढोल पथकानं ढोल वाजवत बाबा केदारनाथाचं स्वागत केलं. नाशिक जिल्ह्यातल्या डांग सीमावर्ती भागात आखाती गौराई सण उत्साहात साजरा करण्यात आला. गौराई निमित्त बीज परीक्षण आणि शेती अवजारांचं पूजन करण्यात आलं. 7 दिवस अगोदरच गौराई घातली जाते. 7 दिवसानंतर पारंपरिक पद्धतीनं मोठ्या जल्लोषात गौराईची मिरवणूक काढली जाते. केंद्र शासनाचा काझीपेठमधला रेल्वे मेंटेनन्स प्रकल्प लातूरला द्या अशी मागणी भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली. 200 कोटींच्या प्रकल्पाला स्थानिकांच्या विरोधामुळे स्थगिती मिळाली. त्यासाठी लागेल तेवढी जमीन देऊ पण प्रकल्प लातूरला द्या अशी मागणी अभिमन्यू पवारांनी केली आहे. गोंदियात राष्ट्रीय ओबीसी अधिकारी कर्मचारी महासंघानं जनगणना परिषद घेतली. त्यासोबतच ओबीसींचं जिल्हा महाअधिवेशन पार पडलं. यावेळी ओबीसींच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मित्रांनो, विचार तुम्हाला करायचा आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24